நமாமி சத்குரும் சந்தம். சச்சிதானந்த விக்ரஹம், பூர்ண பிரம்ம பரானந்தம், ஈஷமானந்தி வல்லபம், மாதுரிய ரச கல்லோலாம், சிவசக்தேக ரூபிணீம், அமிர்தானுபவார்த்தாய வந்தே ஜானேஷநந்தினீம். संपूर्ण विश्वाला लालांभूत होणारं तत्वज्ञान सांगणारी आपली ज्ञानेश्वर माऊली हे खरोखर महाराष्ट्राचं अत्यंत विलक्षण वैभव आहे. ही महाराष्ट्राची संस्कृती पोचली ती वारकरी संप्रदायाच्या म्हणजे भागवत धर्माच्या या अत्यंत कसदार पायावरती, आणि हा पाया घातला तो भगवान ज्ञानेश्वर महाराजांनी. तत्वज्ञानाच्या क्षेत्रात, योगाच्या क्षेत्रात, काव्याच्या क्षेत्रात, साहित्याच्या क्षेत्रात, कुठल्याही क्षेत्रात माऊलींच्या सारखा जगात अन्य कुणी दिसत नाही. झालेत बहु, होतील बहु, परंतु यास महा, अशा प्रकारचं ज्यांचं वर्णन करता येईल अशा प्रकारची श्री ज्ञानेश्वर माऊली आपल्या सर्वांच्या जीवीचं निधान आहे. आणि या भगवान माऊलींना घेऊन लक्षावधी वारकरी दरवर्षी न चुकता कोसळत्या पावसात चिखलानं भरलेले रस्ते तुडवी पिढ्यानपिढ्या शतकानुशतक पंढरीची वाट चालत राहिली. पण यंदाच्या या कोरोनाच्या वैश्विक अत्यंत मोठ्या महासंकटानं या सर्व गोष्टींचा अवरोध केला. यातही काहीतरी भगवंताची लीला असावी. या अवरोधाला तोंड देत आणि या काळाच्या सुसंगत पावलं टाकत संस्थाननं जो निर्णय घेतला की आपण यंदा माऊलींची ही पंढरपूरला जाणारी वारी वेगवेगळ्या पद्धतीनं करूया. मला तर असं वाटतं, माऊलींचं दर्शन घेत असताना एक विचार माझ्या मनात चाटून गेला की माऊलींचा इतका प्रदीर्घ निवास कधीच त्यांच्या आजोळी झाला नसेल, आणि म्हणून कदाचित आजोळचं ते सुख प्राप्त करण्याकरता माऊलींनी त्या ठिकाणी आज जास्त निवास केलेला दिसतो. श्री महाराज आज आळंदीमध्ये विसावले असले आणि वारकरी सगळे भाविक आपापल्या स्थानी आपापल्या गावी असले तरी पण या सगळ्या भाविकांचं लक्ष, या लक्षावधी भाविकांचं लक्ष एका ज्ञानेश्वर महाराजांच्याकडे आहे. आणि आपण माऊलींच्या सोबत आता पंढरीची वाट चालू शकत नाही याची खंत त्यांना जाणवते आहे. त्याचसोबत माऊलींनाही या सगळ्या भक्तांचं स्मरण निश्चितपणे होत असणार आणि त्यांची करुणा त्यांना आपापल्या जागी राहून पण प्राप्त होणार यात शंका नाही. आज आपला देश आणि आपला समाज एका वेगळ्या वातावरणातनं जातो आहे. एकीकडे करोनाचं हे संकट त्याला तोंड देता देता कुठेतरी आपण सावरत आहोत, आणि याच वेळेला त्या पापी चीननं केलेली आगळी आणि त्यामध्ये झालेल्या आपल्या मातृभूमीच्या भक्त असलेल्या सैनिकांचं बलिदान या सर्व पार्श्वभूमीवरती आपल्याला पुन्हा पुन्हा माऊलींचं ते स्मरण आठवलं पाहिजे, माऊलींची ती वाणी आठवली पाहिजे. सांडी हे मूर्खपण उठी घे धनुष्य बाण. माऊलींनी भाष्य सांगण्याकरता भगवद्गीता निवडली कारण त्यांना ठाऊक आहे या समाजाला, या देशाला वारंवार अशा प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागेल. संकटांना तोंड देत असताना जर सर्वात अधिक उपयोगी कुठलं शास्त्र असेल तर ते भगवद्गीता हेच होय. आणि म्हणून श्री ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला गीतेचं ते अमूल्य भाष्य देऊन ठेवलं. आणि खरी गोष्ट अशी आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला जो समाज जागृत झालेला आपल्याला दिसतो त्याचंही श्रेय या माऊलींनी आरंभ केलेल्या भगवद्गीतेच्या भाष्यापासून जी संत परंपरा महाराष्ट्रामध्ये उभी झाली त्या संत परंपरेनं केलेलं मार्गदर्शन याच्यामुळे मराठी मन घडलं गेलं, मराठी मनाचं पोषण झालं, मराठी मन कणखर बनलं आणि ते सगळ्या संकटांना तोंड देण्या इतकं प्रबुद्ध झालं. या सगळ्या गोष्टींचा उपयोग छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेला पण झाला. आणि म्हणून तर एक छत्रपती उभे राहिले आणि त्यांच्या पाठोपाठ सगळा समाज उभा झाला. याचं कारण संतांनी निर्माण केलेली ही परंपरा, संतांनी केलेली
या समाज मनाची जडणघडण आणि त्यामुळे आपल्याला जे काही महाराष्ट्रामध्ये दिसतं ते आपल्याला जगाच्या पाठीवर अन्यत्र कुठेही दिसत नाही, इतका आपला हा महाराष्ट्र भाग्यवान आहे. अशा प्रकारच्या या महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना आज एकच कळकळीचं आवाहन आहे की आपण सर्वांनी आपल्या भारत मातेच्या रक्षणाकरता माऊलींची आणि वेदांची उपनिषदांची पुराणांची आपल्या भारतीय परंपरेची सगळी पुण्याई लक्षात घेऊन आणि ती आपल्या उरा मानसामध्ये साठवून ठेवून आपण कणखर बनलं पाहिजे. आपण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की देहापासनं देवापर्यंत जाताना मध्ये देह मध्ये देश लागतो आणि या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो. या देशाचं जे आपण देणं लागतो ते चुकवण्याकरता आपल्या सर्वांना कंबर कसण्याची आवश्यकता आहे. भगवान ज्ञानेश्वर माऊलींचे हे पायी वारकरी स्वतः मावळ्यावरून सुद्धा उभे राहू शकतात आणि या देशाच्या संरक्षणाकरता सिद्ध राहू शकतात हे सर्वांना दाखवण्याची वेळ सीमेवरती ज्या सैनिकांच्याकडे आहे त्यांचं कर्तव्य तर ते पार पाडतायत. आपण सर्वांनी चीनच्या प्रत्येक वस्तूचा बहिष्कार करून आपल्या या सैनिकांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. आपल्या शासनाच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक आहे. आपली ही वारी अशाच प्रकारे चालत राहील, आपली ही वारी पुन्हा पुन्हा होत राहील याची शाश्वती प्राप्त होण्याकरता आपला देश सुरक्षित असला पाहिजे आणि आपला देश सुरक्षित असण्याकरता आपण या देशाच्या आणि या सैनिकांच्या पाठीशी असलं पाहिजे. हीच प्रेरणा आपणाला भगवान ज्ञानेश्वर महाराज, संत शिरोमणी श्री तुकाराम महाराज, संत रामदास स्वामी, संत एकनाथ महाराज, संत नामदेवराय महाराज या सर्वांनी दिली आणि या सर्वांचा परिपोष छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये आपल्याला दिसतो. आणि त्यामुळे आपण एकीकडे दानोबा तुकारामांचे वारकरी आहोत तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत. आपण या वातावरणामध्ये या दोन्ही भूमिका वठवण्याकरता सिद्ध असलं पाहिजे आणि अशा प्रकारची भूमिका वठवण्याची प्रेरणा आणि ती शक्ती आपल्याला भगवान ज्ञानेश्वर माऊलींच्या या समाधीस्थळापासून मिळेल अशा प्रकारचा माझा पुरेपूर विश्वास आहे. आपण सर्वांनी ही प्रेरणा घ्यावी. धर्माचं पालन करण्याकरता देशाचं रक्षणही आवश्यक आहे हेही लक्षात घ्यावं आणि आपल्या धर्माच्या मार्गावरती चालत राहावं. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नीतीही लोकी भजिजो आदिपुरुषी अखंडित, सगळ्या विश्वाचं कल्याण होवो अशा प्रकारची वेदांची माऊलींच्या अशी मुखात आलेली ही घोषणा साकार व्हायची असेल तर आपली धर्मनिष्ठाही जाज्वल्य असली पाहिजे. या धर्मनिष्ठेला जाज्वल्य ठेवण्याकरता जे प्रयास आज संत श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान करतायत त्याचं सुद्धा मी फार मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपण सगळेजण या समाधी संजीवन समाधीच्या केंद्रीभूत आपली श्रद्धा ठेवून आपल्या धर्म मार्गावरती चालत चालत राष्ट्रसेवा करण्याकरता कमी पडणार नाही याचीही आपल्या सर्वांच्या वतीनं मी माऊलींना शाश्वती देतो. पुंडलिक वरदा हरिठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, वंदे मातरम, भारत माता की जय.